समावेशकतेसाठी विकास आणि विकासासाठी समावेशकता हा केंद्र सरकारच्या विकास धोरणाचा मूलमंत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानात ते बोलत होते केंद्र सरकारनं गेल्या आठ वर्षांमध्ये देशात राबवलेल्या अनेक महत्वाकांक्षी क्रांतिकारी योजनांची जंत्री त्यांनी यावेळी दिली या योजनांमुळे अनेक क्षेत्रात भरभराट झाल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या सुधारणांना बिनबिन पर्यायाच्या रूपात पाहत असल्याचं ते म्हणाले गेल्या आठ वर्षांमध्ये देशात दोनशे नऊ वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाली त्यामुळे अधिक डॉक्टर उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट झाल्या असंही ते म्हणाले आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाचा अनुकूल परिणाम जमिनीवर झालेला दिसून आला आहे शंभर विमानांच्या खरेदीची मागणी उड्डाण योजनेचे यश दर्शवते असंही ते, ते म्हणाले पंतप्रधानांनी सुरुवातीला जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली सिंगापूर सरकारचे वरिष्ठ मंत्री थर्मन शणमुकरत्नम यांचं समावेशकतेच्या माध्यमातून विकास विकासाच्या माध्यमातून समावेशकता या विषयावरील बीजभाषण झालं